मॉर्निंग गुड मॉर्निंग ना। हाँ गुड मॉर्निंग। ओके चलो लेट्स स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन। व्हाट इज सेल्स प्रमोशन, एक्सप्लेन इट्स क्लासिफिकेशन। ओके इन लास्ट वीक वी वेयर डिस्कस अबाउट प्रमोशनल सब एलिमेंट्स। ओके प्रमोशन चे सब एलिमेंट्स काय आहेत? ऍडव्हर्टायझिंग, पब्लिसिटी, सेल्स प्रमोशन, पब्लिक रिलेशन, पर्सनल सेलिंग, दीज आर सब एलिमेंट ऑफ प्रमोशन। ओके आणि त्यामधल्या प्रत्येक एलिमेंट वरती क्वेश्चन हा विचारला जातो। तर आपण आज बघणार आहोत सेल्स प्रमोशन काय आहे। सेल्स प्रमोशन इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मेथड ऑफ प्रमोशन। जसं आपल्याला आता सुद्धा माहितीये मार्केटमध्ये सेल्स प्रमोशन हा एक बेसिक किंवा हा खूप पॉप्युलर कंपोनेंट काय केला जातो, यूज केला जातो पॉप्युलर मेथड ऑफ प्रमोशन। सेल प्रमोशन डील्स विथ द ऑफरिंग समथिंग एक्स्ट्रा। सेल्स प्रमोशन मध्ये काय केलं जातं? सो वी ऑफरिंग समथिंग एक्स्ट्रा ॲज ॲन इन्सेंटिव्ह ओव्हर अँड अबाव द नॉर्मल प्राईस अ प्रोडक्ट टू मोटिवेट अँड अर्लियर परचेस। म्हणजे जेव्हा आपल्याला एक्स्ट्रा काहीतरी मिळेल असं वाटतं तेव्हा आपण डेफिनेटली काय करतो, प्रोडक्ट परचेस करतो, राईट? सो सेल्स प्रमोशन बेसिकली इट इज बेस्ट टूल्स ऑफ प्रमोशन असं म्हटलं जातं। सेल्स प्रमोशनचं मिनिंग लक्षात ठेवा। सेल्स प्रमोशन मीन्स हिअर प्रोड्युसर ऑर मॅन्युफॅक्चरर ऑफर समथिंग एक्स्ट्रा अबाव अँड ओव्हर द प्राइस। ओके प्राइस वरती तुम्हाला काहीतरी थोडासा इन्सेंटिव्ह इथे दिला जातो, याला आपण सेल्स प्रमोशन असं म्हणतो। सेल्स प्रमोशन हा शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह टू इन्करेज परचेस ऑफ अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग। सेल्स प्रमोशन इज अ शॉर्ट टर्म मेथड। कशी आहे तर शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह मेथड असणार आहे टू इन्करेज परचेस। कस्टमरनी जास्तीत जास्त प्रोडक्ट परचेस करण्यासाठी इथे शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह काय केले जातात तर सेलर बायरला ऑफर करतो। सो सच अ शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह सच अ ऍक्टिव्हिटी आर नॉन रिपिटेटिव्ह अँड वन टाइम ऑफर। ओके वन टाइम ऑफर केली जाते आणि यालाच आपण काय म्हणतोय, इट इज नॉन रिपिटेटिव्ह। म्हणजे असं नाही की आज त्या शोरूम मध्ये गेलायत किंवा आज एखाद्या शॉप मध्ये गेलायत तुम्हाला सेल्स प्रमोशन अंडर एखादी फॅसिलिटी दिली, सेम फॅसिलिटी उद्याही त्याच कस्टमरला दिली जाईल असं नाही। ओके दॅट मीन्स सेल्स प्रमोशन। इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? ओके एक कीवर्ड लक्षात ठेवा, नॉन रिपिटेटिव्ह, वन टाइम ऑफर, देन शॉर्ट टर्म इन्सेंटिव्ह, देन सेल्स प्रमोशन मीन्स विथ ऑफरिंग समथिंग एक्स्ट्रा। ओके त्याचे काही कंपोनंट्स दिलेले आहेत। ओके कंझ्युमर प्रमोशन अँड ट्रेड प्रमोशन बघूया आपण वन बाय वन। कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशनल टूल्स फर्स्ट क्लासिफिकेशन आहे कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशनल टूल्स। द कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशनल टूल्स आर एम ॲट इन्क्रीजिंग द सेल्स एक्झिस्टिंग कस्टमर। ओके सो इथे आपण काय सांगतोय, तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमरचा सेल वाढलाच पाहिजे, त्याचबरोबर हिअर वी अट्रॅक्ट न्यू कस्टमर ऑफ द फर्म। ओके न्यू कस्टमर ऑफ द फर्म। सो कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशनल टूल्स आर एम टू इन्क्रीज ॲट इन्क्रीजिंग द सेल्स एक्झिस्टिंग कस्टमर अँड अट्रॅक्ट न्यू कस्टमर टू द फर्म। इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पुल स्ट्रॅटेजी। लक्षात ठेवा कंझ्युमर ओरिएंटेडला कोणती स्ट्रॅटेजी म्हटलेलं आहे, ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं। पुल स्ट्रॅटेजी आणि पुश स्ट्रॅटेजी, पुढे आपण जी बघणार आहोत ती पुश आहे, ही काय आहे पुल स्ट्रॅटेजी। इथे आपण कंझ्युमरला पुल करतो, जसं आपलं प्रत्येक ठिकाणी कन्फ्युजन होतं पुल की पुश होतं की नाही बऱ्याच वेळी सेम। सो अशी जी स्ट्रॅटेजी आहे ती आहे पुल स्ट्रॅटेजी, ज्यामध्ये आपण एक्झिस्टिंग कस्टमरचा सेल्स इन्क्रीज करतो। दॅट मीन्स हियर वी प्रोव्हाइड समथिंग एक्स्ट्रा इन शॉर्ट बेसिस एज वेल एज नॉन रिपिटेटिव्ह। ओके देन जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला एखाद्या एखादं प्रोडक्ट छान मिळालं तर आपण काय करतो, कोणाला सांगायचं नाही असं करतो का? नाही। दॅट मीन्स आपण त्याचा गाजा वाजा करतो, थोडंसं आपल्याला सवय असते ना, अरे मला काहीतरी वेगळं छान मिळालंय, मलाच फॅसिलिटी मिळाली अशी आपण ट्रीटमेंट स्वतःलाच देतो। दॅट मीन्स इट इज इन्फ्लुएन्स ऑन माउथ पब्लिसिटी, इट्स अफेक्ट ऑन अदर कस्टमर्स।
जर तुम्हाला एखाद्या फॅसिलिटीचा बेनिफिट मिळत असेल तर आपण आपल्या फ्रेंड्सना सांगतो, आपण आपल्या नेबर्सना सांगतो, जे तुम्हाला वाटतं की तुमच्या नेबर्सनी पण ती वस्तू परचेस करावी, तर आपण तुमच्या नेबर्सना पण आपण काय करतो, माउथ पब्लिसिटीने सांगतो. नाही, त्याचबरोबर आपले कोण फॅमिली फ्रेंड असतील त्यांनाही आपण सांगतो की अरे अशी एक ऑफर आहे, ज्या ऑफर मध्ये छान आपल्याला फॅसिलिटी मिळते. म्हणजेच काय, सो ह्या स्ट्रॅटेजी मध्ये एक्झिस्टिंग कस्टमरचा सेल वाढतोय, त्याचबरोबर न्यू कस्टमर सुद्धा अट्रॅक्ट होतोय. ओके, दोन पॉइंट असतील. द कन्झ्युमर कॅन टेक द बेनिफिट ऑफ प्रमोशनल टूल्स आयदर फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर ऑर फ्रॉम द डीलर ऑर फ्रॉम द बोथ. म्हणजे ही जी पुल स्ट्रॅटेजी आहे, बेसिकली कोण यूज करतोय? पुल स्ट्रॅटेजी बेसिकली कन्झ्युमर साठी आहे, जसं आता आपण बघितलं. बट पुल स्ट्रॅटेजी ऑफर बाय मॅन्युफॅक्चरर, ऑफर बाय डीलर और ऑफर बाय बोथ, दोघे सुद्धा काय करू शकतात, पुल स्ट्रॅटेजी ऑफर करू शकतात. क्लिअर? इंट्रो याचा क्लिअर झाला का बघा? क्लिअर झाला? याच्यामध्ये आपण काय काय बघितलं? कंझ्युमर ओरिएंटेड प्रमोशनल टूल्स, इट इज द फुल स्ट्रॅटेजी. ओके, दिस स्ट्रॅटेजी फोकस ऑन अट्रॅक्टिंग न्यू कस्टमर एज वेल एज इन्क्रीजिंग एक्झिस्टिंग कस्टमर सेल. ओके, एक्झिस्टिंग कस्टमरचा परचेसेस किंवा सेल्स हा इन्क्रीज झाला पाहिजे. इट्स अ टू मेन थिंग. क्लिअर? तर त्यामध्ये आपण ही ऑफर कोण देतं बघितलं, आपण मॅन्युफॅक्चरर देऊ शकतात किंवा होलसेलर डीलर वगैरे देऊ शकतात किंवा दोघेही ऍट द सेम टाइम देऊ शकतात. मग कस्टमरला देताना आपण कशा पद्धतीने ह्या फॅसिलिटी देतो, त्यामध्ये फर्स्ट आहे फ्री सॅम्पल. ओके, फ्री सॅम्पल. सो इन दिस केस स्मॉल युनिट ऑफ फ्री सॅम्पल, लक्षात ठेवा बरं. फ्री सॅम्पल मध्ये असं नाही की 4 किलो घेऊन जा वापरा आणि मग रिझल्ट द्या, सॅटिस्फाय आहात की नाही सांगा, है ना. मग आपण काय करणार, आज एकाला पाठवलं फ्री सॅम्पल घ्यायला, उद्या घरच्या दुसऱ्या मेंबरला पाठवू फ्री सॅम्पल घ्यायला, असं असणार आहे का हो? नाही. सो फ्री सॅम्पल मीन्स प्रेफरन्स ऑन स्मॉल क्वांटिटी, तुम्हाला स्मॉल क्वांटिटी इथे दिली जाते. सांगा बरं एक्झाम्पल, तुम्हाला मिळालेल्या फ्री सॅम्पलिंगच्या एखादं एक्झाम्पल सांगू शकाल? हा, मिठाई. मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर काय करतात, एवढीशी मिठाई देतात ना तुम्हाला, जरा टेस्ट करा, पेढा बघा कसं आहे, मिठाई बघा कशी आहे, टेस्ट करा, आवडली तर तुम्ही परचेस करा. नाहीतर 1 किलो आधी खाऊन बघा, 1 किलो आवडली तर 100 ग्रॅम घेऊन जा, असं सांगितलं जातं का? नाही. म्हणजेच तुम्हाला फ्री सॅम्पल स्मॉल क्वांटिटी मध्ये दिला जातोय ना. शंतनूला बहुतेक जास्त मिळालेला दिसतोय फ्री सॅम्पल. नाही, आपण नेहमी एक्झाम्पल देतो मॅप्रोच. मॅप्रो मध्ये ज्यूस असतो बघा, तिथे सेल करण्यासाठी आपण जे मोस्टली आपले जे स्टुडंट गेलेले आहेत ऍज अ ट्रिप म्हणून, तेव्हा बऱ्याच मुलांनी त्या फ्री सॅम्पलचा जो काही आनंद घेतलेला आहे, म्हणजे त्यांच्या फ्री सॅम्पल मध्ये लिटरली बॉटलच्या बॉटल खाली केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येकाने फ्री सॅम्पल प्रत्येकाला टेस्ट केलेला आहे. दॅट मीन्स त्यांनी देताना तुम्हाला फ्री सॅम्पल थोडीशी क्वांटिटी दिलेली आहे. म्हणजे आपण जर सॅटिस्फाय असेल तर आपण डेफिनेटली काय करतो, प्रोडक्ट परचेज करतो. की त्यामागचं हे इंटेन्शन असतं. देन इन दिस केस स्मॉल युनिट ऑफ फ्री सॅम्पल आर डिलिव्हर डोअर टू डोअर, देन सेम थ्रू द डायरेक्ट मेल, अटॅच टू द अदर प्रोडक्ट ऑर गिव्ह अलॉंग विथ द परचेसेस ऑफ सम अदर प्रोडक्ट. म्हणजे आता जसं आपल्याला माहिती आहे की फ्री सॅम्पल एक तर डिरेक्टली दिलं जाऊ शकतं ऍज वेल एज इनडिरेक्टली दिलं जाऊ शकतं. काही प्रोडक्ट असे आहेत की समटाईम कंपनी ऑफर डोअर टू डोअर फॅसिलिटी. म्हणजे जर आता तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर खेडेगावामध्ये येतात बघा लोक काही, की आमच्या कंपनीने नवीनच प्रोडक्ट लॉन्च केलाय आणि आम्ही त्याचं फ्री सॅम्पलिंग देतो. तसं मध्यंतरी माझा एक एक्सपिरियन्स सांगते, जिथे डिश वॉशरची पावडर घेऊन आली होती, खूप भारी होती, हार्डली 20 रुपीज प्राइस होती त्या डिश वॉशरच्या पावडरची. तर त्याने काय केली, ती ऑफर केली आणि त्याच्यानंतर फ्री सॅम्पलिंग नंतर त्याने लगेच ते एक्सपेरिमेंट पण करून दाखवली. एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता, बट आम्ही यांचं तुम्हाला सेल नाही करणार, फक्त आम्ही काय करतोय फ्री सॅम्पल करतोय. सो काय कशा सोबत दिलेली आहे, एक तर स्पेसिफिक दिली जाते, अदरवाइज अलॉंग विथ अदर प्रोडक्ट और परचेसेस, दॅट मीन्स सोप, सॉफ्ट ड्रिंक, डिटर्जंट. ओके,
त्याच्यासोबत तुम्हाला फ्री सॅम्पलिंग दिले जातं. सो फ्री सॅम्पल आर नॉर्मली प्रोव्हाइडेड ड्यूरिंग द इंट्रोडक्टरी स्टेज. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, इंट्रोडक्टरी स्टेजला काय केली जाते? फ्री सॅम्पलिंग दिली जाते. कम्प्लीट करा पॉइंट लिहून. सो प्री सॅम्पलिंग वगैरे जे आहे ते इंट्रोडक्टरी स्टेज मध्ये दिलं जातं. क्लिअर फर्स्ट पॉइंट. नेक्स्ट कूपन, सेकंड पॉइंट कूपन. सो दिस इन्वॉल्व ऑफरिंग प्राइस रिडक्शन. कूपन कशासाठी असतं? ऑफरिंग प्राइस रिडक्शन और सेविंग टू द कस्टमर ऑन द परचेसेस ऑफ द स्पेसिफिक प्रोडक्ट. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एक तर जे कूपन कंपनी ऑफर करते ऍज द फ्री सॅम्पल म्हणून, तेव्हा ते कूपन सोबत क्रायटेरिया काय अटॅच असतो हे, दॅट मीन्स द कूपन इज ऍप्लिकेबल फॉर ओनली पर्टिक्युलर प्रोडक्ट. म्हणजे असं नाही की कूपन घ्यायला आणि काहीतरी राईस परचेस करायला जाईल, वीट परचेस करायला जाईल, नाही. ओके, सो कूपन इज स्पेसिफिकली ऍप्लिकेबल फॉर अ पर्टिक्युलर प्रोडक्ट. देन इंटेन्शन काय असतं? प्राइस रिडक्शनचा जो डिस्काउंट आहे, फॅसिलिटी आहे, ही मिळाली पाहिजे. ह्या इंटेन्शनने ही कूपन फॅसिलिटी दिली जाते. ओके, द कूपन मे बी मेल्ड और इन्क्लोज अलॉंग विथ द अदर प्रोडक्ट और इन्सर्टेड इन द मॅगझिन और न्यूज पेपर और अडवर्टाइजमेंट. जसं एक ही सुद्धा फार पॉप्युलर मेथड आहे असं म्हटलं जातात. तो सुद्धा असते बघा न्यूज पेपरमध्ये. ते कूपन तुम्ही काढा, ते चिकटवा आणि मग ते पाठवून द्या आणि त्याच्यावरती मग तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्ट काय करू शकता, तुम्ही परचेस करू शकता. अशा टाईपची कूपन फॅसिलिटी दिली जाते. क्लिअर सेकंड. ओके, कीवर्ड आहे प्राइस रिडक्शन अँड इट इज ऍप्लिकेबल फॉर अ स्पेसिफिक प्रोडक्ट अँड मोस्टली कशाशी इन्क्लोज असणार आहे? मॅगझिन न्यूज पेपरशी इन्क्लोज असतो. नेक्स्ट एक्सचेंज स्कीम. तर आत्ताच्या ट्रेंडिंग मार्केटिंगचा खूप महत्वाचा पार्ट आहे एक्सचेंज. कारण इतकी वॉरंटी नसते, गॅरंटी तर बिलकुलच नाही. गॅरंटी देतात का हल्ली? सुरुवातीचे काळी असायचे बघा, गॅरंटी देत हा आमचे प्रोडक्ट वापरून बघा, गॅरंटी आहे काय नाही होणार. बट आत्ता गॅरंटी आहे का? पण बनवणाऱ्याला पण कॉन्फिडन्स नाही. ते काय करतात? वॉरंटी देतात. ओके, काय करतात तर वॉरंटी देतात. सो दॅट मीन्स एक्सचेंज स्कीम. इन दिस केस कस्टमर एक्सचेंज द ओल्ड प्रोडक्ट फॉर अ न्यू वन. सांगा बरं एक्झाम्पल द्या. जुन्या वस्तू द्या आणि नवीन वस्तू घेऊन जा. मोबाईल देन मोस्टली ड्युरेबल गुड्स. नाहीतर म्हणाल काल भाजी नेली होती, आज एक्सचेंज करूया. कालची भाजी खराब झाली, आज जमा करून घ्या, आज नवीन भाजी द्या. ओके, व्हेजिटेबल नाही. दॅट मीन्स एक्सचेंज स्कीम इज ऍप्लिकेबल ओनली ड्युरेबल गुड्स. ओके, ओनली ड्युरेबल गुड्स. क्लिअर. द ओल्ड प्रोडक्ट एक्सचेंज व्हॅल्यू इज डिडक्टेड फ्रॉम द प्राइस ऑफ न्यू प्रोडक्ट. म्हणजे जी काही ओल्ड प्रोडक्टची प्राइस असेल ती तुम्ही काय करता? न्यू प्रोडक्टच्या प्राइस मधून डिडक्ट करता. ओके, देन दीज सेल्स प्रमोशन टूल्स इज यूज्ड बाय सेव्हरल कंपनीज फॉर द कंझ्युमर ड्युरेबल गुड्स. हे लक्षात ठेवा, तो एक्सचेंज स्कीम आहे ही फक्त ड्युरेबल प्रोडक्ट साठी असेल. इथे फिलिप्सचं एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही कोणतंही देऊ शकता. फिलिप आहे, टेलिव्हिजन आहे, ओके, आयर्न आहे, कुकर आहे, काही एक्झाम्पल इथे ऍड करू शकता. बट लक्षात ठेवा की ड्युरेबल प्रोडक्ट साठी एक्सचेंज स्कीम ही दिली. क्लिअर. अरे बोलला पहिले लेक्चर. नेक्स्ट डिस्काउंट. इट रेफर्स टू द रिडक्शन इन प्राइस ऑन अ पर्टिक्युलर आयटम ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड. आता डिस्काउंट हा वर्षभर असतो का हो? नाही. जसं आपल्याला माहिती आहे की पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम साठी काय केला जातो? डिस्काउंट ऑफर केला जातो. इट इज द कॉमन ड्युरिंग द फेस्टिवल सीझन. आपल्याला माहिती आहे डिस्काउंट कधी मिळतो? मोस्टली फेस्टिवल सीझन आणि ऑफ फेस्टिवल सीझन मध्ये.
हा असतो फेस्टिवल सीझन मध्ये, जसं मागे मी सांगितलं होतं तुम्हाला, जो प्रोडक्ट सेल होत नाही तो जेव्हा सेल म्हणून सेल केला जातो त्याला आपण सेल म्हणतो, राईट ना? हा म्हणजे इथे सेल लागलेला आहे, किती सेल लागलेला आहे, आपण खुश होतो आणि आपण काय करतो लगेच शॉपिंग करायला जातो. तो कोणता प्रोडक्ट असतो? जो सेल झालेला नाही बट सेल करायचा असतो म्हणून तो सेल म्हणून आणला जातो, त्याला सेल असं म्हणतो. ठीक आहे. सो इट इज व्हेरी स्टिम्युलेटिंग शॉर्ट टर्म सेल्स स्पेशली व्हेन द डिस्काउंट प्रोव्हाइडेड इन द जेन्युइन. बेसिकली जेन्युइनली काय केला जातो, इथे एक डिस्काउंट दिला जातो आणि हा सुद्धा कसा असणार आहे, शॉर्ट टर्म सेल असणार आहे. क्लिअर? नेक्स्ट, प्रीमियम ऑफर. दिस कॅन बी एक्स्ट्रा क्वांटिटीज ऑफ द सम प्रोडक्ट ऍट द रेग्युलर प्राइस. ओके, रेग्युलर प्राइस मध्ये जेव्हा तुम्हाला काही एक्स्ट्रा क्वांटिटी मिळते त्याला आपण म्हणतो प्रीमियम ऑफर. सो प्रीमियम ऑफर आर यूज्ड बाय सेव्हरल फर्म सेलिंग एफ एम सी जी गुड्स. लक्षात ठेवा, एफ एम सी जी गुड्स मध्ये कस्टमरना जास्तीत जास्त अट्रॅक्ट करण्यासाठी ही फॅसिलिटी काय केली जाते, यूज केली जाते. जसं आपल्याला माहिती आहे डिटर्जंट आहे, पेस्ट आहे, ऑइल आहे, मोस्टली ह्या अशा प्रोडक्टसाठी प्रीमियम ऑफर प्राइस काय केली जाते तर दिली जाते. ओके, डिटर्जंट, सोप, फूड आयटम, ओके, कोलगेट ऑफर 120 ग्राम इन अ ट्यूब और प्राइस फॉर 100 रुपीज. क्लियर? चलो नेक्स्ट, पर्सनालिटी प्रमोशन. पर्सनालिटी प्रमोशन. तो दीज टाइप्स ऑफ प्रमोशन इज यूज टू अट्रैक्ट ग्रेटर नंबर ऑफ कस्टमर इन अ स्टोर एंड प्रमोट सेल्स ऑफ अ पर्टिकुलर आइटम. फॉर एग्जाम्पल, फेमस स्पोर्ट्स पर्सनालिटी. एज सिंपल एज दैट, हियर मैन्युफैक्चरर प्रेफर ऑन फेमस पर्सनॅलिटी फॉर अट्रॅक्टिंग दी कस्टमर. जसं आपल्याला माहिती आहे की अमिताभ बच्चन डेअरी मिल्क खातो, खातो का? पण डेअरी मिल्कचे ऍड पहिल्यांदा जर बघितले असेल तर सगळ्या डेअरी मिल्कच्या ऍड ब्रँड अँबॅसिडर म्हणून ओळखले जायचे अमिताभ बच्चन. जसं फेअर अँड लवलीचे ऍड आधी कोण करत होतं, जी ब्रँड अँबॅसिडर होती, माहिती आहे? मी म्हणाल मॅडमना फेअर अँड लवली फार आवडते, प्रत्येक मागणीच्या लेक्चरला फेअर अँड लवलीचे ऍड असते. असं बिलकुल काही नाही. ब्रँड अम्बॅसिडर वाला एखादं एक्झाम्पल द्या, कोणाचं सांगू शकाल? आता तशी फ्लेक्सिबिलिटी बरीच बघायला मिळते, बट असं आहे का की तुमच्या लक्षात येणारे, रिकॉल होणारे इमिजिएटली की हे प्रोडक्ट आहे ना, हीच फेमस पर्सनॅलिटी काय करते तर ऍड करते. आठवत आहे लक्ष कोण ऍड करतो? कॅटरीना, करीना आहे. कन्सिस्टन्सी. बर, अजून काय सांगता येईल? बोरोप्लसचे ऍड कोण करतो माहिती? बोरोप्लस. अमिताभ बच्चन व्यतिरिक्त कोणी केलेली बघितली बोरोप्लसचे? हा, नवरत्न तेलचं पण एक्झाम्पल घेऊ शकते. त्यांच्या व्यतिरिक्त कोणी केलेली नाही, राईट? आणि ऑइल मध्ये काय बरेचसेच आहेत, म्हणजे कॉमन एक्ट्रेस फार आहेत त्यामध्ये. यामी गौतम आधी ब्रँड अम्बेसिडर होते फेअर अँड लवली, माहिती आहे यामी गौतम? माहित असेल, माहिती आहे का यामी गौतम? तरी माहिती आहे का? अभी थोडासा चेंज हो गया है. सो लेट कम टू द पॉइंट. दॅट मीन्स जसं आपल्याला आपले एक आयडियल असतात बघा, की शाहरुख खान, सलमान खान, ओके, आमिर खान, हे सेलिब्रिटीज आहेत. त्यांना आपण लहानपणापासून आपल्याला माहित असतं की हे छान फाईट करतात वगैरे, आपल्याला असं मोठं झाल्यानंतर फाईट करायची आहे, हिरो व्हायचंय, असं असतं ना लहान असताना एक आपलं ड्रीम. आणि आपण काय करतो, एक आयडियल आयडियल पर्सनॅलिटी मानतो त्यांना, एक ऍज अ गुड ह्युमन बिईंग म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो. आणि ते ज्या पद्धतीने बिहेव करते, जे प्रोडक्ट यूज करते, त्याच्याकडे आपण सुद्धा अट्रॅक्ट होतो. इट्स अ नॉर्मल थिंग, राईट? आणि म्हणून कंपनी काय करते, जे प्रोडक्ट तुम्हाला सेल करायचं आहे त्याच्यासाठी एक फेमस सेलिब्रिटींना काय केलं जातं, प्रेफर केलं जातं. ओके, त्यांना ऑफर दिली जाते. जसं तुम्हाला माहिती आहे की मागे मी हे पण एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, जुबा केसरी काय ते, विमल विमल कमल, दोन सबस्टिट्यूट प्रोडक्ट आहेत माहिती आहे ना,
कमलच आहे ना दुसरा तो, विमल आणि कमल मध्ये आयपीएल मध्ये आला ना त्याचा दुसरा, माहित नाही बॉईस तुम्हाला? अरे निदान ऍड तरी माहित असावी जिथे सगळे स्पोर्ट्समन ऍड करत नव्हते का, दुबा केसरी तरी माहिती आहे का ती? काय त्याचं नेम काय आहे? विमल ना, विमलला सबस्टिट्यूट प्रोडक्ट आलंय ना ती, माहित नाही आहे? वा आज जाऊन बघा त्याच्यामध्ये सेवाग आणि अजून कोणतरी आहे ना, आणि त्याच्यावरती गौतम गंभीरने कमेंट पण केली होती, तुम्ही आयडियल अशा लोकांना वाणा की जे तुम्हाला हार्म होणार नाही अशा प्रोडक्ट चे ऍड करतील, काय माहिती रे तुम्हाला ट्रेंडिंग ट्रेंड माहित नाही? आयपीएल तरी बघत असाल ना सगळे, हे असं कोण बॉईज मला वाटते नसायलाच पाहिजे की जे आयपीएल बघत नाही तसं कोण आहे? मॅचेसची तर मला वाटते क्रिकेटचे बॉईज तरी मोस्टली सगळे फॅन असतात, तर त्याच्यामध्येच ती ऍड, इतर वेळी लागत नाही बरोबर आयपीएलच्या पिरियड मध्ये किंवा जे स्पोर्ट्स वाले आहेत ना त्याच पिरियड मध्ये ते ऍड दाखवल्या जातात, बघा कधी तरी युट्यूबला। पर्सनॅलिटी प्रमोशनल लक्षात आलं का? हियर दे प्रेफर अ स्पेसिफिक पर्सनॅलिटी, स्पेसिफिक इन द सेन्स फेमस पर्सनॅलिटी फॉर ऍडव्हर्टायझिंग टू अट्रॅक्ट द न्यू कस्टमर एज वेल एज एक्झिस्टिंग कस्टमर, राईट? दोन्ही कस्टमरना अट्रॅक्ट करण्यासाठी ह्या फेमस पर्सनॅलिटी तुम्ही। नेक्स्ट, इन्स्टॉलमेंट सेल। सो इन दिस केस कंज्युमर इनिशियली पे स्मॉलर अमाउंट ऑफ द प्राइस एंड द बैलेंस अमाउंट इज मंथली इंस्टॉलमेंट ओवर अ पीरियड ऑफ टाइम, राइट? म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण हायर परचेस फी वी आर ऑलरेडी लर्न इन FYB कॉम। नंदिनी रिएक्शन दिली मॅडम, आपण हायर परचेस फी सिटी आठवते ना, हायर परचेस मध्ये आपण एक ड्युरेबल गुड्स परचेस, ड्युरेबल ना, ड्युरेबल गुड्स परचेस करतो आणि पहिल्यांदा डाऊन पेमेंट देतो अँड देन रिमेनिंग अमाउंट पेड इन इन्स्टॉलमेंट बेसिस, आणि जेव्हा लास्ट इन्स्टॉलमेंट मिळेल त्या सेलरला तेव्हा तो त्याची ओनरशिप देतो, अदरवाइज फक्त पजेशन मिळतं आपल्याला ती वस्तू वापरायची, आणि लास्ट इन्स्टॉलमेंट दिली की मग आपले जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते क्लिअर, तर दिस इज कॉल्ड द इन्स्टॉलमेंट सेल। किती वेळ झालं? ट्रेड ओरिएंटेड सेल्स वी विल कंटिन्यू टुमॉरो। थँक्यू।